ॐ नमो भगवते वासुदेवाय अध्यायबारा वा पूर्णिमा अमावस्या ऋषी हो कालगणनेच्या पद्धतीनुसार प्रत्येक महिन्यातच पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोन तिथी येतातच चैत्रापासून ते फाल्गुणापर्यंत प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य हे आहेच आता अधिक महिन्यातील पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोन पर्व काळांचं विशेष महत्त्व काय ते आपण लक्ष्मीनारायण संवादातून पाहूया सुतपुराणिकांनी एवढे प्रास्ताविक केले आणि ते पुढील भाग सांगू लागले विष्णू भगवान लक्ष्मीला सांगतात देवी जे लोक ह्या अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठून पवित्र जलाने स्नान करतात जे लोक दान धर्म करतात त्या भगव भाग्यवंतांना एरवीपेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ शंभरपट पट पुण्य प्राप्त होते प्रिये प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा हा पर्वकाळ काही ना काहीतरी महत्त्व बाळगूनच आहे ज्येष्ठी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा ह्या दिवशी स्त्रिया सौभाग्यवर्धनासाठी वडाची पूजा करतात सावित्रीच्या कथेचा ह्या पौर्णिमेशी संबंध आहे आषाढी पौर्णिमा आणि आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा ह्या दिवशी गुरुचे पूजन केले जाते गुरुशिष्य नात्याच्या दृष्टिकोनातून ही पौर्णिमा म्हणजे त्या गुरुतत्वाबद्दल वाटणारा आदर कृतज्ञता ही व्यक्त करण्याचा दिवस श्रावण पौर्णिमा म्हणजे राखी पौर्णिमा अश्विन पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्तजयंती पौष पौर्णिमा म्हणजे शाकंबरी पौर्णिमा माघ पौर्णिमा म्हणजे मोहिणीराज पूजनाचा दिवस आणि फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा ह्या आणि अशा महत्त्वपूर्ण पौर्णिमांना केलेल्या पुण्यकर्माचं जेवढं फळ मिळतं त्याच्या अनेक पट पुण्य हे अधिक पौर्णिमेस केलेल्या व्रतानं व स्नान स्नानदानाधिक कर्मांनी प्राप्त होतं अशा निजभक्तांवर मी प्रसन्न होऊन त्यांना सर्व सुख प्रदान करतो त्यांचे मनोरथ पूर्ण करतो आणि त्यांना मोक्षप्राप्ती होते पौर्णिमेच्या पुण्यकर्माचं फल सांगितल्यानंतर लक्ष्मी त्यांना विचारते स्वामी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा पूजनानं पुण्यप्राप्ती व ईश्वर कृपाप्राप्ती होते हे खरं पण पौर्णिमा इतकेच अमावस्येलाही महत्त्व का लक्ष्मीचा हा प्रश्न ऐकल्यावर तिच्या मनातील ज्ञान जिज्ञासा पाहून भगवान विष्णू अतिप्रसन्न झाले आणि म्हणाले प्रिये अमावस्या म्हणजे प्रत्येक चांद्र महिन्याचा शेवटचा दिवस ह्या दिवशी धभांगणात चंद्र दर्शन होत नाही अंधाऱ्या आण काळोख्या रात्रीचा हा दिवस हा दिवस जरी धार्मिक कार्य शुभ कार्य पूजापाठ ह्यासाठी अपवित्र मानला जात असला तरी पितरांसाठी सेवा करणं त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी सद्गतीसाठी उद्धारासाठी त्यांचं श्राद्ध करणं त्यांना पिंडदान करणं तर्पण करणं ह्या आणि अशा कर्तव्यश्रेष्ठ कार्यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आणि मोलाचा मानला जातो वर्षात एकदाच येणारी भाद्रपद अमावस्या ही तर आपल्याकडे सर्व अमावस्या म्हणून प्रसिद्ध आहेच वर्षभरात जर आपण आपल्या पितरांसाठी काहीच दानधर्म तीळतर्पण केलं नसेल तर ते निदान ह्या दिवशी तरी अवश्य करावं पितृगणा संतुष्ट करून घेऊन त्यांचं मंगल आशीर्वाद त्यांचे मंगल आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत ह्यासाठी शास्त्रधर्माने दाखवून राखून ठेवलेला हा दिवस अधिक महिन्यातल्या अमावसेला जर सश्रद्ध मनाने पितरांना पिंडदान त्यांच्या तृप्तीसाठी ब्राह्मण भोजन तीळ दान दानधर्म इत्यादी केलं तर अशा कृतध कृतकर्मांनी पितरगण हा संतुष्ट होतो तृप्त होतो प्रसन्न होतो आणि त्यांच्या मंगल आशीर्वादांनी पितृदोष दूर होतात हे सत्कर्म करून आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या वंशज वंशजांवर हा तृप्त संतुष्ट झालेला पितृवर्ग कृपा करतो त्यामुळे वंशजांना त्यांचे कार्यात यश ये येते अडलेली कामं मार्गी लागतात आणि सुख शांती वैभव समाधान आणि आनंद प्राप्त होतो ह्या महिन्यात ह्या अधिक महिन्यातल्या ब्राह्मण भोजन श्राद्ध तर्पण दानधर्म यांनी पितरांना सद्गती मिळते त्यांचा उद्धार होतो आणि त्यांना मोक्षप्राप्ती होते ह्यासाठीच ही अमावस्या पर्वणीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे बरं श्रीकृष्णार्पणवस्तू